मालगा ग्राम पंचायत ग्राम निधी मधून 130 दिव्यांगांच्या खात्यांवर आर्थिक मदत वर्ग देण्यात आले. मालगाव ग्राम पंचायती इथं ग्राम निधी मधून दिव्यांग व्यक्तींना 5% निधी आर्थिक सहाय्य म्हणून वाटप करण्यात आलाय. 130 दिव्यांगांना 1,30,000 रुपये निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला. सरपंच सौ अनिता क्षीरसागर, उपसरपंच तुषार खांडेकर, ग्रामविकास अधिकारी कोरेसाहेब, ग्रामपंचायत सदस्य अजित भंडे, ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे, रवींद्र क्षीरसागर, जाकीर मुजावर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं. प्रहार संघटनेचे अध्यक्ष जाकीर मुजावर, रमेश होणमोरे, अण्णा परीट इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आज आपल्या मालगाव ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी जो ग्राम निधी मधील 5% खर्च असतो तो आज सरपंच असो अनिता क्षीरसागर मॅडम, तसेच मी स्वतः डेप्युटी सरपंच तुषार खांडेकर, सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी कोऱ्यांना यांच्या सर्वांच्या मार्फत आज आम्ही मालगाव गावातील 130 जे अपंग होते, ज्यांचे ऑनलाईन सर्वे होते, त्यांचे आम्ही टोटल 1,30,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती आज रोजी वर्ग केलेले आहे. तसेच 15% मागासवर्गीय निधी व 10% महिला बालकल्याण निधी हा देखील आम्ही 31 मार्चच्या अगोदर खर्च करत आहोत. सर्व काही योजना आम्ही सर्व सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य योग्य रीतीने राबवून गावचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.